नमस्कार माझं नाव आहे स्वप्नील विष्णू सुस्कर आणि मी ग्लेस्टेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर आहे ही सात कंपनीचा एक सर्टिफाइड ट्रेनर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॅल्वे कंपनीच्या जी सी लिक्विडविषयी माहिती सांगणार आहे ही सात जी सी लिक्विडचे फायदे काय आणि त्याचा यूज कसं करण्याची पद्धत कोणकोणत्यात त्याविषयी सविस्तर मी माहिती सांगणार आहे तर जी सी लिक्विड एक एक जैविकवर आधारित एक समुद्री वनस्पतीपासून बनलेलं आहे जे पिकांच्या संपूर्ण विकासासाठी लाभदायक आहे जे पिकांमध्ये असलेले पोषक तत्व आहेत त्याची कमतरता आहे किंवा अभाव दूर करण्यासाठी जी सी लिक्विडचा मोठ्या प्रमाणात लाभदायक आहे जी सी लिक्विड एक ॲसिटोफालम न्यूडसम या अलगीच्या सिक्स पर्सेंट एक्स्ट्रॅ ह्याचा यूज केलेला आहे आपण जी सी लिक्विडचे फायदे पाहूया जी सी लिक्विडचा महत्त्वाचा फायदा म्हणजे जे पोषकद्रव्याचे शोषण करण्याची जी पिकाची क्षमता आहे ती सुधारण्यास उपयुक्त आहे यासोबतच पिकांचा जो मुळांचा विकास आहे ते करण्यासाठी याचा फायदा होतो आहे यासोबत पिकामध्ये असलेली प्रकाश संश्लेषण क्रिया वाढण्यासाठी ती ते ते तेजीत करण्यासाठी याचा मदत उपयोग केला जातो मातीमध्ये सूक्ष्मजीवांची हालचाली करण्यास वाढवण्यास जे सी लिक्विडचा उपयोग केला जातो यासोबतच लागवडीनंतर पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे नेक्स्ट याचा बेनिफिट असा आहे की फ्लावरचे जे कुच्छ आहेत त्यांची वाढीसाठी पीका उपयुक्त आहे पिकामध्ये पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जे सी लिक्विडचा फायदा आहे यासोबत फुलांची शेडिंग असेल किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा जी लिक्विडचा बोलायला झालं तर फुलगळती आणि पानगळती रोखण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान जे लिक्विडचं आहे यानंतर हे झाले फायदे यानंतर आपण त्याच्या वेगवेगळ्या पद्धत आहेत तर आपण फवारणी कशी करायची जी लिक्विडचा यूज कसा करायचा याविषयी चर्चा करणार आहेत तर जी लिक्विड आपल्याला शंभर एम एलची एक बॉटल आहे जी लिक्विडची आणि आपण ते दीडशे लिटर पाण्यामध्ये यूज करू शकतो आहे अर्ध्या एकरला समजा दहा एम एल जी सी लिक्विड आपण घेऊ शकतोय पंधरा लिटर पाण्याचा एक आपला पंप असतो त्यासोबत आणि अर्ध्या एकरला आपण एक बॉटल यूज करू शकतो ही झाली फवारणी आपण स्प्रे करू शकतो यासोबतच समजा आपल्याला माती प्रक्रिया करायची असेल तर शंभर एम एल जी सी लिक्विड आपल्याला शंभर किलो मातीसोबत किंवा शेणखत वगैरे असेल किंवा कंपोस्ट खत असेल मिक्स करून आपल्याला मुळांच्या मुळांपिशेप टाकायचं आहे या पद्धतीने आपण माती प्रक्रिया करून जे सी लिक्विडचा यूज करू शकतो आहे थँक्यू